जामखेड तालुक्यातील साकत येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत LCD प्रोजेक्टर लावण्यात आला. या प्रोजेक्टरचं उद्घाटन नुकतंच मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. जामखेड तालुक्यातील साकत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लावण्यात आलेल्या LCD प्रोजेक्टरचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. यावेळी तालुका कृषी अधिकारी शिंदे, मंडळ अधिकारी सुंदरदास बिरंगळ, माजी सभापती भगवान मुरुमकर, सरपंच सदाशिव वराड, मुख्याध्यापिका गोसावी मॅडम, रजनीकांत साखरे, नासिर पठाण, मिठुलाल नवलखा, अशोक वीर आदी उपस्थित होते. वृक्ष लागवड, LED लोकार्पण सोहळा झालेला आहे, त्या इथं पण त्यांनी केलेला आहे. आता या सर्व कार्यक्रमाला आम्ही आवर्जून आलो, यांनी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही या सर्व शाळेचे शिक्षकांचे आभार मानतो. आणि शालेय आता प्रत्येक गाव कारण काय कंपाऊंड नाही, कृषी साहेबांना बोलायलाोपण आहे, वृक्षारोपणाला कृषी विभागात येत असं त्या निमित्ताने बंधू आहेत, त्याच्यामध्ये नासिर पठाण जे आहे हे आलं पाहिजेत. आणि येत असताना आमच्याही मनामध्ये कुठंतरी एक विद्यार्थी भावनानंतर जागृत झाली की शेवटी सगळ्यांचं भविष्य जर आपण पाहायचं झालं तर शेवटी हे सगळी मुले दहावी पहिली ते दहावीच्या वर्षापर्यंतचे जेवढे मुलं आहेत हेच मला असं वाटतं. जसं अब्दुल कलाम यांनी आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की मागच्या 20-25 वर्षापूर्वी व्हिजन दिली आपल्याला 2020 आणि सुदैवाने आपण 2015 त्यांचे सगळे व्हिजन बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे जर आता आणखी 2040-50 जर व्हिजन आपल्याला असे कोणी देत असतील तर ते व्हिजनचे खरे जे आपण म्हणतो पायी तर हे आपले सगळे विद्यार्थी हेच आहेत. आणि ह्यांना घडवण्याचं काम हे आता आपल्या पिढीचं असताना वेगवेगळ्या तालुका सर्व असतील, ग्राम सर्व जे आपले यंत्रणा म्हणून काम करतात तर ह्या सगळ्यांचं हे काम आहे, यांची जपणूक करत आहेत माझं. आणि आता शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलं जे कमी पडलं ते आम्ही देऊ झाडं, तर झाडाची काही अडचण नाही. मी आता कंपाऊंडच्या विषयी बाळासाहेब म्हणला, बाळासाहेब फक्त पाण्याची अडचण, आपलं काम बंद आहे, पाणी अजून आपल्या बरोबर पाणी नाही, धरण्यासाठी एकच पाऊस पडला आहे, त्या पावसात कसं आमचं प्यायचं मागते. आणि ज्यावेळेस पाऊस चांगल्या स्वरूपात पडेल एखाद्या महिन्याभरात आपल्या कंपाऊंडच्या विषयी मार्गी लागेल. फक्त त्या सर्वांनी पालकमंत्री रामजी शिंदे साहेब यांच्या सहकार्यानं आणि LIC कंपनीकडनं कर्जत जामखेड मतदारसंघासाठी 100 LCD प्रोजेक्ट मिळाले, त्यामध्ये 60 कर्जत तालुक्यात आणि 40 जामखेड, त्यामध्ये साखर शाळेचा नंबर लागला, त्याचा लाखलाख आभार मानतो. तरी साखर शाळेची शाळा निवडली. यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आलं. याच कार्यक्रमात साकतचे नूतन सरपंच सदाशिव वराड, जामखेड तालुका पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रतिनिधी नासिर पठाण, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.